राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष नामदेव भगत यांच्यातर्फे नेरुळ येथे भव्य आगरीकोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आमदार शशिकांत शिंदे, निरीक्षक प्रशांत पाटील, मच्छीमार सेल अध्यक्ष चंदू पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या आगरीकोळी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. आगरीकोळी संस्कृतीचं जतन व्हावं, त्यांची परंपरा, खानपान, भाषा, पेहराव या सर्व गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीनं या आगरीकोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. आई एकविरीची प्रतिकृती, शिर्डी साईबाबांची प्रतिमा, घोड्यावर विराजमान खंडोबा राया, आपल्या मस्तकातून निघालेली गंगा नदी दाखवणारे शंकर भगवान आणि आगरीकोळ्यांची संस्कृती दर्शवणारी प्रतिकृती सर्वांचंच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. या ठिकाणी आगरीकोळी पद्धतीचे विविध लज्जतदार पदार्थ, लहान मुलं ते तरुणांपर्यंत सर्वांसाठी भव्य फनफेअर तसंच रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या आगरीकोळी महोत्सवाला मोठी गर्दी होताना पाहायला मिळत असून नागरिक या महोत्सवाचा आनंद लुटतायत. मी मगाशी त्यांचा कार्यक्रम बघितला. खरं म्हटलं तर आपण जर बघितलं तर आपण कार्यक्रम ठेवताना वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम ठेवतो. मग कोण महाराष्ट्राची लोकधारा, त्याला हवं येऊ द्या, असे अनेक कार्यक्रम करत असतात. मी त्यांचे कार्यक्रम बघत असताना त्यांनी संपूर्णपणाने फक्त आगरी आणि कोळी या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य दिलेलं आहे. हे वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्य असलेल्या कार्यक्रमाचं निश्चितपणाने त्याचं लोकांना त्याचा लाभ तर होईल, परंतु संस्कृती काय, त्याबरोबर कला काय हे कळण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल. याचा उद्देश एकच आहे की इथले आगरी कोळी समाज जो आहे, मूळ रहिवासी, पण आता शिडकोंनी 50 वर्ष झाली, शहर वसलं, झोपडपट्टी वसली, अखंड महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशातली लोकं इथं राहायला आली आणि म्हणून या ठिकाणी सर्व धर्म समभाव जपला जावा, आगरीकोळी समाजाची संस्कृती समोर यावी, त्यांच्या रूढी परंपरा आम्ही स्वीकाराव्या, आमच्या रूढी परंपरा त्यांनीच बघावं आणि म्हणून जेवढं चांगलं करता येईल आणि लोकांना एकत्र घेऊन कार्यक्रम करता येईल त्या दृष्टीनं हा आगरीकोळी महोत्सव तुमचा आमचा सर्वांचा हा कार्यक्रम आहे. आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. आज उद्घाटन झालेलं आहे आणि सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की हा कार्यक्रम 12 दिवस चालणार आहे, आपण सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवावी. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.